अस्तित्वात नसलेल्या लव जिहाद नावाच्या संकल्पनेसाठी। लव जिहाद विधायक आना म्हणत नितेश राणे आणि अमर साबळे हे भाजपचे दोन नेते महाराष्ट्रामध्ये सभा घेत आहेत, त्याच्यामध्ये बॅनरवरती बौद्ध मुलीचे फोटो लावून ज्यांचं हत्याकांड झालं यशस्वी शिंदे अशा अनेक बौद्ध मुली आहेत आणि त्यांना हिंदू घोषित करून लव जिहादचं एक खोटी संकल्पना मांडण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे। यांच्या सभेमध्ये निळे झेंडेत पिवळे झेंडेत जाणीवपूर्वक बौद्ध आणि मातंगांना याच्यामध्ये झेंडे हातात घेऊन इन्वॉल्व करण्याचा प्रयत्न आणि खोडसाळपणा सुरू केलेला आहे। तुम्ही तुमचे झेंडे तुमच्या घोषणा घेऊन खुशाल काय करायचे ते करा, पण विनाकारण निळ्या झेंड्याचा वापर या ठिकाणी दंगलीसाठी भडकाऊ भाषणांसाठी महाराष्ट्राचा सलोखा बिघडवण्यासाठी महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी निवडणुकीसाठी मताच्या ध्रुवीकरणासाठी करू नका। आम्ही इशारा देतोय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना की हे योग्य नाही, आपल्या नेतृत्वात राज्य सुरू आहे, गृह विभागाच्या नेतृत्वामध्ये जर अशा पद्धतीने भडकाऊ भाषणा घोषणा लव जिहादच्या खोट्या सभा यातून जर उद्या महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगल झाली तर याला सर्वस्वी राज्य सरकार गृहमंत्री गृह विभाग आणि भाजपा जबाबदार असणार आहे। त्यांनी तात्काळ या भडकाऊ भाषण करणाऱ्या सभा रोखल्या पाहिजेत, मुस्लिमांना टार्गेट करणं थांबवलं पाहिजे। महाराष्ट्रात लव जिहाद नावाची कसलीही संकल्पना नाही। अमर साबळे भीमा कोरेगाव नंतर संसदेमध्ये भाषण करताना अर्बन नक्षलचा जावई शोध लावून अर्बन नक्षलला जन्माला घातलं आणि आता अमर साबळे महाराष्ट्रामध्ये या सभांमध्ये हजेरी लावून काय करतायत? अमर साबळे नितेश राणे हे अर्बन नक्षलच्या भूमिकेत आहेत, त्यांच्यावरती नवं विधेयक जे आलं अर्बन नक्षलचं त्या अंतर्गत आणि यूएपीए ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। यांच्यासोबत एक महिला सुद्धा आहे, ती अतिशय भडकाऊ भाषण करते, मुस्लिमांना थेट शिव्या देते, खालून मारून टाकण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या जात आहेत, हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही। त्याच्यामुळे दंगल भडकवणाऱ्या प्रवृत्तीवरती आळा घातला पाहिजे, अन्यथा या ठिकाणी आम्हाला सुद्धा भूमिका घ्यावी लागेल असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय। अमर साबळे आणि नितेश राणेंच्या सभा जर लवकर थांबल्या नाही तर या ठिकाणी महाराष्ट्रात वातावरण दूषित झाल्याशिवाय